नमस्कार, मी अजित चव्हाण, जन नेक्स्ट मध्ये आपलं स्वागत. राजकारणामध्ये तरुण पिढी यावी ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते, पण तसं खरं तर होताना दिसत नाही. राजकीय पक्ष अनेकदा तरुणांना तिकीट देत नाहीत किंवा तरुणांना संधी देत नाहीत असं आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं, पण तरुण राजकारणात यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि अशाच एका लोकसभेच्या तरुण उमेदवाराला आपण भेटणार आहोत जन नेक्स्टमध्ये. आपण स्वागत करूयात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे फक्त 25 वर्षांचे युवा उमेदवार रोहन देशमुख यांचं. रोहन, जन नेक्स्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. खूप उत्तम घरची सांपत्तिक परिस्थिती आहे, राजकारणात यावं असं का वाटलं? का असं नाही वाटलं की आपण खूप छान शिकलो होत, आता व्यवसाय करावा एखादा छान, किंवा राजकारणासारखं क्षेत्र का निवडलं? मला असं वाटतं की मी 2009 ज्यावेळेस अमेरिकेतून परत आलो, थेट 2009 आल्यानंतर अमेरिका तू माळशिरस असा माझा प्रवास झाला. कारण की त्यावेळेस 2009 माडा लोकसभाच्या निवडणुका लागल्या होत्या, आणि आल्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं की मी एका तालुक्याची जबाबदारी घेतली होती. त्यावेळेस तर राजकारण अगदी नवीनच होतं, काही कळत पण नव्हतं की काय असतं, प्रचार काय असतो, या सगळ्या गोष्टी काही कळत नव्हत्या. पण एकंदर ज्यावेळेस प्रचाराच्या मोहिमेमध्ये गेलो, त्यावेळेस पाहिलं की अजूनही राजकारण ज्या पद्धतीनं आपल्या देशामध्ये आज रुजलेलं आहे, मग ते जातीपातीचं असेल, गटातटाचं असेल, विकासाच्या मुद्द्यावरती कमी चर्चा होते पण आश्वासनावरती भरपूर चर्चा होते, आणि ठोस लोकांकडे अजूनही कार्य उभा राहत नाही. एकीकडं परदेशात आपण बघतो की तिथला शेतकरी असेल, तिथला ग्रामीण भाग असेल, आज चांगल्या पद्धतीनं सुधारलेला आहे, पण आज आपल्याकडचा भाग हा खूप मागासलेला आहे. आणि कुठंतरी चित्र बदलायचं म्हटलं, आज व्यवसायाच्या माध्यमातून आपण एक मर्यादित काम करू शकतो. आज कारखाने उभारले, तरुणांना काम मिळू शकतं, उसाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. पण कुणी जर मला म्हटलं की आम्हाला 24 तास लाईट द्या, 24 तास पाणी द्या, 24 तास रस्ते द्या, या मूलभूत सुविधा आज पोचवायच्या असेल, तर त्याला राजकारणाची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. आणि त्याच कारणासाठी मला असं वाटतं की इथली परिस्थिती बदलण्यासाठी मी खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये उतरलो. रोहन देशमुख, तुमचे वडील देखील राजकारणी आहेत, तसंच ते व्यावसायिक देखील आहेत, मोठे उद्योजक आहेत, पण ते राजकारणी देखील आहेत. तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाची उमेदवारी घ्यावीशी का वाटली नाही? अपक्ष का ही खासदारकीची निवडणूक लढवत आहे? व्यापारी म्हटलं तर 350 कोटीचे 700 कोटी पुण्यामध्ये गेल्यानंतर गुंतवणूक केल्यानंतर काही न करता एकटा माणूस जर त्या ठिकाणी बसला आणि गुंतवणूक केली तर रोजगार निर्मिती होणार नाही, पण 350 ते 700 कोटी होतील एका वर्षामध्ये. पण आज कारखाना उभा झाला आहे, 5-6 वर्ष लागतात त्याला परतफेड व्हायला, पण आज त्या ठिकाणी 1000 जणांचे एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं, 5 तालुक्याचा उसाचा प्रश्न मार्गी लागू शकतो, अनेकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो, अनेक जणांचा प्रश्न मार्गी लागू शकतो, आणि एक खऱ्या अर्थाने सोशल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होऊ शकते, हा त्याच्यातला एक मुद्दा आहे. आणि तुमचा जो प्रश्न होता की अपक्षच का लढवाल, मी तसा मूळचा भाजपचाच आहे, वडील पण भाजपचे आहेत, भाजपकडून मागणी पण केली होती की आज उस्मानाबाद लोकसभेची जी जागा आहे ती शिवसेनेकडे आहे आणि महायुती आहे, मागणी केली होती की भाजपकडे सोडावी, भारतीय जनता पार्टी सोडली नाही, ठीक आहे म्हटलं, पण लोकांची मागणी, ज्या लोकांनी मी 5 वर्षापासून काम केलेलं आहे, ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, आज माझ्यासोबत आलेले आहेत, त्या लोकांनी सांगितलं की अबा आपण जर आज इथं नाही राहिलो तर लोकांना एक समर्थ पर्याय मिळू शकत नाही, आज दगडापेक्षा वीट मऊ म्हणून कुणातरी लोक मतदान करणार आहेत, पण खऱ्या अर्थाने त्याचा विकास त्या भागाचा होणार नाही, त्याच्यासाठी मग अपक्षाचा निर्णय घेतला. 26 वर्षांचा एक तरुण या सगळ्या राजकारणाची दिशा बदलू पाहतोय असं चित्र सध्या इथं दिसत आहे, पण उस्मानाबादमध्ये लोकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? आता खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. जे आता सत्ताधारी आहेत, या सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत सगळं बंद पाडलंय, आज तिथली DCC बंद आहे, साखर कारखाने बंद आहेत, जिल्हा दूध संघ बंद आहे, सगळं बंद पाडण्याचं राजकारण इथं आहे, पाहुणे रावळ्यांचं राजकारण आहे. आज जे डॉक्टर पाटील आत्ताचे खासदार आहेत, अजित पवारांचे ते नातेवाईक आहेत, त्यांनी स्वतःच्या सुनेला जिल्हा परिषद सदस्य असेल, मुलगा आज आमदार असेल, भातचा आमदार आहे, एक भातचा दुसरा जिल्हा परिषदला तिकीट दिलं होतं, ST महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत गोरेसाहेब ते पण नातेवाईक आहेत, फक्त पाहुणे रावळ्याचं नातेवाईक जवळच्या लोकांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी काम करणं, पण सामान्य लोकांच्या प्रश्न काय आहेत ह्याच्यावरती काम न करता आज मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आहे. आज सगळं जे काही तिथं विकासाचं राजकारण अपेक्षित आहे, आज शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीनं उपलब्ध नाही, आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत, आणि अशा परिस्थितीमध्ये लोक सत्ताधाऱ्यांना कंटाळले आहेत. आणि जे शिवसेनेचे विरोधक आहेत आज त्या ठिकाणी, जे रवींद्र गायकवाड, मागच्या वेळेस 6000 मतांनी पराभव झाला होता, लोकांना अपेक्षित होतं की आज या ठिकाणी त्यांच्याकडून काहीतरी
काम होईल किंवा लोकांच्या अडचणी मार्गी लागू शकतात. आज एवढ्या प्रमाणावरती लोकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत, कारखाने बंद पडलेले आहेत, पण कुठलाही विरोध त्या ठिकाणी दर्शवला नाही. त्याच्यामुळं लोक दोघांच्या बाबतीत आज नाराज आहेत. आणि एक लोकांना सक्षम पर्याय ज्यावेळेस उपलब्ध होतो त्यावेळेस लोक चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देतात, आणि तोच अनुभव मला त्या ठिकाणी आज आलेला आहे असं मला तरी वाटतं. असाही आरोप तुमच्यावरती होतोय की या मतदारसंघाशी तुमचा संबंध काय, इथं तिकीट का मागायचं किंवा इथून तुम्ही निवडणुकीला उभे राहिलात असा विरोधक आरोप करतायत, त्याला काय उत्तर? मी तसा मूळचा उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे. बापू म्हणजे वडील जे आहेत ते पवनेर उस्मानाबाद तालुक्यातलं जे गाव आहे तिथलं त्यांचं जन्मगाव आहे. पण व्यवसायाच्या निमित्ताने सोलापूरला आले होते आणि सोलापूर त्यांची कार्यभूमी म्हणायला हरकत नाही. तसं माझं जन्मभूमी सोलापूर पण कार्यभूमी उस्मानाबाद निवडली आहे, कारण की इथं जर कार्य केलं असतं तर लोकं कदाचित म्हटले असते की वडिलांनी जे उभा केलं आहे त्याचंच एक पुढं वारसा म्हणून चालत आहे. पण त्या ठिकाणी आपल्या आपल्या कार्यानी आज मागच्या 5 वर्षामध्ये जे काही केलेलं आहे, वडील कुठल्याही त्या ठिकाणी कार्यक्रमासाठी असेल किंवा कामासाठी कधीच आले नाहीत. जे काही केलं एक स्वतःच्या माध्यमातून स्वतःच्या ह्याच्याने तिथं काम उभा केलेलं आहे. रोहन, तुमचं शिक्षण परदेशामध्ये झालं आहे, अनेक वर्ष तुम्ही परदेशात होतात, तिथला विकास, तिथली सगळी परिस्थिती आणि अचानक इथं आल्यानंतर, इथं जेव्हा तुम्ही काम सुरू केलं 5-6 वर्षापूर्वी, प्रचंड मोठा विरोधाभास वाटत असणार. मला असं वाटतं की परदेशातलं आणि आपण जर इकडं पाहिलं तर परदेशातल्या सगळ्या गोष्टी आणि आपल्याकडच्या गोष्टी, आपल्याकडं एक चांगली गोष्ट आहे ती संस्कृती, परदेशात तसं दिसत नाही. पण परदेशात काही गोष्टी चांगल्या आहेत, विज्ञान आहे, विकास आहे. आज त्या ठिकाणी मूलभूत सुविधा लोकांना तात्पर उपलब्ध होतात. एखाद्याला गोष्टीला जर न्याय पाहिजे असेल तर लोकांना लगेच न्याय मिळतो. आपल्याकडे 5-10 वर्ष कोर्टात केस जरी दाखल केली तर त्याला न्याय मिळत नाही. आज प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार दिसतो. परदेशात जर कोणी कोणी पोलीस जरी पकडला तर कुणाचं धाडस होणार नाही, खिशातून 100 रुपये काढून त्याला द्यायचे. पण आपल्याकडं लगेच धाडस होतं की खिशातून 100 रुपये देऊ शकतो माणूस, आणि लगेच हा भ्रष्टाचाराचा मोठा अभाव दिसतो. आज अनेक ग्रामीण भागामध्ये आज आपण जर फिरलं तर अजूनही शौचालयासाठी महिला बाहेरवर बसतात, उघड्यावरती बसतात, ह्या गोष्टी चांगल्या वाटत नाहीत. आज पाण्यासाठी अनेक, मी आज उस्मानाबाद जिल्ह्यामधले भरपूर अशी गावं आहेत की 2-2 वर्ष झालं आज तिथं टँकरनी पाणी येतं. आणि मग लोकांनी राहायचं तरी कसं? शेतीला पाणी नाही, उद्योग व्यवसायाला पाणी नाही, त्या ठिकाणी प्यायला पाणी नाही, जनावरांसाठी पाणी नाही, आणि ह्याच्यामुळं मायग्रेशन मोठ्या प्रमाणावरती होतं. ज्या सुविधा लोकांना ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असायला पाहिजे त्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही. आज परदेशामध्ये एक सिंगल तुम्ही जर ॲक्सिडेंट झाला किंवा काही जरी झालं तर 10 मिनिटात तिथं ॲम्ब्युलन्स तयार येते, ॲम्ब्युलन्स येतं, फायर ब्रिगेड येतं. पण आज आपल्याकडे ह्या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यात जर पाहिलं, हॉस्पिटलसाठी उस्मानाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जर गेलं कुणी व्यक्ती तर डॉक्टर सांगतात पुण्याला जावा, सोलापूरला जावा. या मूलभूत सुविधा अजून जिल्ह्यामध्ये उपलब्ध होत नाही, त्याच्यामुळे प्रचंड विरोधाभास आहे. तिथं प्रत्येकाच्या हाताला काम उपलब्ध आहे. आज या ठिकाणी उद्योग व्यवसाय नाहीत, लोक निराश आहेत की बाबा लोकांनी काय करावं असं एक मोठा प्रश्नचिन्ह लोकांसमोर उभारलेलं आहे. त्याच्यामुळं खूप मोठा प्रचंड विरोधाभास आहे आणि एक चांगल्या पद्धतीनं काम करावं अशी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे. रोहन, या सगळ्या राजकारणामध्ये गेली 5-6 वर्ष काम करत असताना, समाजकारणामध्ये काम करत असताना असं जाणवलं का की आपल्या देशामध्ये फक्त तरुणांना संधी द्या असं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्षात संधी कुठलाही राजकीय पक्ष देत नाही, तुमचा अनुभव काय? मला असं वाटतं की प्रस्थापित जे आहेत, जे राजकीय नेत्यांचे मोठे वरिष्ठ नेते असतात, जे तिकीट देण्याच्या प्रक्रियेमध्ये असतात, त्यांना कदाचित असं वाटत असेल की तरुणांना दिलं तर लोक स्वीकारतील का नाही स्वीकारतील, म्हणून त्याच्यामुळं एक शंका निर्माण होते. आजही अनेक पक्षांनी तरुणांना संधी जर म्हणायला गेलं तर खूप कमी टक्केवारी जिथं की तरुणांना संधी दिलेली आहे. अनेक जे प्रस्थापित आहे तेच चेहरे त्या ठिकाणी पुढं, म्हणजे राजकारण प्रस्थापितांचं आहे, याच्यामध्ये तरुणांचा बळी दिला जातो असं म्हणायचं आपल्याला? 100% तसं म्हणायला हरकत नाही, कारण की आज जर आपण देशातली आकडेवारी जर काढली तर फक्त 1% असेल की जिथं तरुणांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि अनेक जण सांगतात की आम्ही तरुणांनी, म्हणजे 50 वर्षाचा जरी माणूस झाला तरी तो तरुणच म्हटला जातो असं देशातली भूमिका असते. त्याच्यामुळे खरोखर तरुण म्हणजे काय हे पहिलं व्याख्या, म्हणजे जेनेक्समध्ये पुन्हा एकदा स्वागत. रोहन, काय असं तुम्ही केलं आहे गेल्या काही वर्षामध्ये की उस्मानाबादच्या लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं, तुमचा अनुभव कमी पडतो असं लोकांना वाटतं? मला वाटत नाही असं लोकं म्हणतील की अनुभवाला मी कमी आहे. गेल्या 5 वर्षामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत, आज 5 तालुके असे आहेत की जिथं उसाचा प्रश्न गंभीर होता, आज त्या ठिकाणी कारखाना उभा करून
शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम केलेलं आहे, कारण की उस्मानाबाद जिल्ह्यातले सर्व सहकारी कारखाने आज बंद पडलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कारखान्याचा एक प्रश्न, ऊसाचा एक प्रश्न मार्गी लावला आहे. तसंच भूम परांडावाशी हा जो तालुका आहे, आज त्या ठिकाणी जिल्हा दूध संघ बंद पडलेला आहे. दुधाचा प्रश्न खूप मोठा आहे, कारण की तिथं दुधाचा व्यवसाय हा शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पाहिला जातो आणि त्याच्यातून प्रत्येक कुटुंबाला एक 10-15 हजार रुपये तरी महिन्याला उत्पन्न मिळू शकतं. अशा पद्धतीमध्ये तिथं बंद ज्या डेऱ्या पडल्या होत्या, तिथं परांड्याला एक डेअरी सुरुवात करून शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज वगैरे वाटून एक त्यांचं जीवनमान कशा पद्धतीनं उंचावेल ह्याच्यासाठी एक प्रयत्न केलेला आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्याची मध्यवर्ती बँक जी आहे, जिला डी सी सी कॉमनली ओळखलं जातं, ही डी सी सी बँक सगळी कोलॅप्स झालेली आहे. आज शेतकऱ्यांकडं आर्थिक जर कर्ज कुठं मागायचं असेल किंवा आर्थिक उलाढालासाठी कुठंही साधन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध नाही, अशा परिस्थितीमध्ये आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 40 लोकमंगल मल्टीस्टेटच्या शाखा या ठिकाणी सुरू करून एक शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. गेल्या 5 वर्षापासून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ त्या ठिकाणी उभा केली आहे. आजपर्यंत लोकमंगल समूहाकडून गेल्या 9 वर्षापासून 1700 जोडप्यांचं विवाह या ठिकाणी लोकमंगलनी लावलेलं आहे. फक्त विवाह लावून जबाबदारी संपत नाही लोकमंगलची, त्याच्यामध्ये जर कुणाला जो कोणी म्हणजे खरं तर वडील त्यांना जावाई म्हणतात, मी भाऊ म्हणतो, तर कुणा जर नोकरी नसेल किंवा व्यवसाय उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी पण लोकमंगल समूह त्याला मदत करतात, जेणेकरून ते कुटुंब आपल्या पायावरती उभा राहावं. असे वेगवेगळे समाजातले जे समाज उपयोगी कार्यक्रम आहे ते राबवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. या उस्मानाबाद जिल्ह्याला सातत्यानं उस्मानाबाद जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं. अनेक वर्ष महत्त्वाचं मंत्रीपद या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होतं, मात्र तरी विकास झाला नाही असा तुमचा आरोप आहे का? लोकांच्या अपेक्षा होता. मी आता ज्या ठिकाणी फिरतोय सगळ्या ठिकाणी लोक म्हणतात की आम्हाला अनेक इलेक्शनला आश्वासने दिली. सगळ्यात मोठं आश्वासन दिलं की आम्ही 21 TMC पाणी आणू, पण आज देखील अनेक भागांना पाणीच पोचलं नाही किंवा 21 TMC पाणीच आलं नाही. प्रत्येक इलेक्शन आलं की आश्वासने दिली जातात पाणी आणू. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो रेल्वेचा मोठा प्रश्न आहे. आज रेल्वे जी तुळजापूर जळगाव जी रेल्वे आहे ही कधीही संसदेमध्ये मांडल्या गेल्याने हा प्रश्न, आज रेल्वे जर आली तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने इंडस्ट्रियलायझेशन डेव्हलपमेंट होऊ शकतं, अनेक त्या ठिकाणी चित्र बदलण्यासाठी एक मोठा हातभार लागू शकतो. MIDC एरियामध्ये उद्योजकांना वीज लागते, पाणी लागतं, रस्ते लागतात, या बेसिक गरज त्या MIDC मध्ये, जेणेकरून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे व्यवसाय होऊ शकतात. जे काही राजकारण झालं, गटातटाचं राजकारण झालेलं आहे, पाहुणे रावळ्यांना जवळ घेणं, त्यांनाच त्या ठिकाणी पदं वाटणं, त्यांनाच मोठं करणं, पण जनता काय आहे, त्यांना मूलभूत सुविधा पोचतात का नाही ह्याच्यावरती मात्र दुर्लक्ष झालं. अजून तुमच्या वडिलांशी वैयक्तिक हजारो लोक जोडले गेलेले आहेत, त्यांचे कार्यकर्ते गावागावामध्ये आहेत, बूथपर्यंत त्यांचे सगळे कार्यकर्ते, पण ही तुमच्या वडिलांची ताकद आहे. रोहन देशमुख या तरुणानं तुमच्या कार्यक्षेत्रात नेमकी काय ताकद उभी केली? मी आज प्रत्येक गावामध्ये आज त्या ठिकाणी जे संघटन 5 वर्षामध्ये उभा केलेलं आहे, या 5 वर्षामध्ये जे आत्तापर्यंत जे राजकारण चाललं या राज्यकर्त्यांनी गुत्तेदार निर्माण केलेत, कार्यकर्ता हा निर्माण केला नाही. आज मी त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम करून ज्या लोकांना, ज्या स्थानिक लोकांच्या ज्या सुविधा आहेत किंवा समस्या आहेत त्याच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न केला. तळागाळापर्यंत जाऊन आज लोकांना काय लागतं, काय गरजेचं आहे, कुणाला नोकरी असेल, कुणाला व्यवसाय असेल, कुणाला आरोग्याच्या सुविधा असतील, या सगळ्या गावी ग्रामीण भागापर्यंत प्रत्येक खेडोपाडी जाऊन त्यांच्या पोचवण्यापर्यंत काम केलेलं आहे. ज्यांचा ऊसाचा प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीनं एक 5 वर्षामध्ये संपूर्ण उस्मानाबाद लोकसभामध्ये एक संघटन चांगल्या पद्धतीनं उभा केलं आहे, जे की आज प्रस्थापितांनी पण केलं नाही. आणि जो कार्यकर्ता जुळला आहे तो कुठल्या व्यवहारातून किंवा पैशातून जुळला नाही, तो मनाने जुळलेला आहे. जननेक्स्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत. रोहन, उस्मानाबादमध्ये इथं सगळं काम करत असताना सातत्यानं हा खरं तर दुष्काळी पट्टा आहे, अवर्षणग्रस्त पट्टा आहे. इथले लोक आहेत ते गेली अनेक वर्ष एका विशिष्ट विचारधारेला मानणार आहेत किंवा एका विशिष्ट पक्षाला मानणार आहेत. तुमच्याकडे कुठल्या पक्षाचं बॅनर नाही आहे, मग अपक्ष तुम्ही निवडून याल हा आत्मविश्वास आहे? 100% आत्मविश्वास आहे. दिल्लीमध्ये आपने इतिहास घडवला, राजू शेट्टींनी इतिहास घडवला अपक्ष येऊन, आज सदाशिवराव मंडलिक यांनी पण अपक्ष येऊन घडून दाखवलं. मला असं वाटतं की ज्यावेळेस लोकांना सक्षम पर्याय उपलब्ध होतो त्यास 100% लोक स्वीकारतात. अनेक पक्षांच्या नेत्यांशी तुम्ही संपर्क साधला होता पण तिकीट मिळाल्याने हरकत नाही. एक तरुण म्हणून, एक बाणेदार तरुण म्हणून या सगळ्यांना काय उत्तर असेल? मला असं वाटतं की जनता दाखवून देईल की पक्ष जरी चुकला असेल तर जनता चुकणार नाही. क्या बात.
खरं तर सगळ्यांना असं वाटत असतं की तरुणाईनं राजकारणात यावं. उस्मानाबादच्या लोकांना तुमच्या रूपानं तशी एक चांगली संधी मिळाली आहे. तुमच्या मतदारांना, ज्या लोकांच्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे, त्या सगळ्यांना काय आवाहन करा? मला असं वाटतं आहे की ज्याला कुणाला तुम्हाला मतदान करायचं असं वाटतं, त्याला तुम्ही आवश्यक मतदान करा. पण मतदान करताना 100% मतदान करा हे मी पहिलं सांगेल. आणि मतदान करत असताना आज जे ग्रामीण भागाचं राजकारण बघतो, एक पार्टी विरोधात गेली तर दुसरी पार्टी त्याच्या विरोधात जाणार, म्हणजे वैचारिक विरोध हा कमी असतो, पण गटातटाचं ग्रामीण भागात आजही राजकारण आहे. किंवा पाहुणे रावळ्याचं राजकारण असतं, किंवा माझा पाहुणा उभारलेला आहे, माझा जवळचा आहे. काही ठिकाणी जाती धर्माचं अजूनही चालतं भारत देशामध्ये, की बाबा माझा जातीचा माझा धर्माचा कार्यकर्ता त्या ठिकाणी दिसतो का नाही. हे सगळं बाजूला ठेवून एक आपल्या जिल्ह्यासाठी काय योग्य आहे, कुणी या ठिकाणी योगदान दिलं आहे, कुणी काम केलेलं आहे, खरोखरच चित्र कुणी बदलू शकतं, हा सगळा विचार डोळ्यासमोर ठेवून लोकांनी मतदान करावं आणि चांगले उमेदवार देशामध्ये पाठवावं, एवढीच मी लोकांना विनंती करेल. तुम्ही हटला नाहीत, तुम्ही माघार घेतली नाही. आता विधानसभेची निवडणूक येते, अनेकांचं स्वप्न आहे असं तुमच्यासारखं, त्यांच्यासाठी काय सांगा? माझं मत आहे की ज्या तरुणांना वाटतं की विधानसभा लढवी, निश्चितच चांगली माणसं राजकारणात गरजेचे. आजही म्हणजे बघितलं, 90% मुलगा जो असतो तो इंजिनियर डॉक्टर होतो, 70% वाला त्याच्यासाठी चांगली सुशिक्षित आणि ज्याला जाण आहे समाजाची अशी माणसं निश्चितच राजकारणात येणं अपेक्षित आहे. आणि अशा तरुणांनी खऱ्या अर्थाने पुढं यावं. आणि आज काळ बदललेला आहे, लोकं ज्या पद्धतीनं पूर्वी विचार करत होते की बाबा प्रस्थापित, ह्या गोष्टी सगळ्या बदलत चालल्या आहेत. आणि दिल्लीमध्ये लोकांनी दाखवून दिलेलं आणि आज लोकांची मानसिकता झाली आहे की एखादा चांगला जर माणूस आला, उमेदवार आला, तर लोकांची स्वीकारण्याची मानसिकता आज झालेली आहे. आणि ह्याच्यासाठी निश्चितच तरुणांनी ग्रामपंचायतपासून ते लोकसभा, मी फक्त विधानसभा बनत नाही तर ग्रामपंचायतपासून ते लोकसभा, जेवढ्या काही निवडणूक आहेत, या निवडणुकीमध्ये तरुणांनी सहभागी 100% व्हावं. रोहन, खरं तर खूप एक आशादायी प्रवास असं म्हणता येईल तुमच्या सगळ्या प्रवासाला. खरं तर तरुणांनी राजकारणात यावं ही सगळ्यांचीच इच्छा असते, तुम्ही तसं करताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलीही वाट सापडली नाही तरी तुम्ही न डगमगता अगदी ठामपणे, अगदी खंबीरपणे उभे आहात. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी करता आहात. हा पुढचा प्रवास कसा असेल ते माहीत नाही, पण या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. पण तुमचं सगळे आश्वासक बोलणं बघून नक्की असं वाटतं आहे की तुमचा हा सगळा पुढचा प्रवास अत्यंत चांगला असेल. आणि या तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जेनेक्समध्ये आलात आणि आमच्याशी बोललात, पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. जेनेक्समध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.